स्वागत करते आपल्या घरगुती मेजवानीमध्ये। तर आज आपण बनवायला शिकणार आहोत आळू वडी। तर चला बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते। तर आळूची वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे आळूची पानं, डाळीचं पीठ, चिंचगुळाचा कोळ, मीठ, धने जिरे पावडर, दालचिनी आणि लवंगची पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि तीळ। तर चला वळूया आपल्या कृतीकडे। तर सर्वात आधी आपण या आळूच्या पानाची देठ काढून घेणार आहोत। कापून घ्यायची आहेत देठ कैचीने आणि त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इथे मी 15 ते 20 आळूची पानं घेतली आहेत आणि ते 15 ते 20 पानांसाठी मी तुम्हाला ही बाकीची सगळी क्वांटिटी सांगणार आहे। तर सर्वात आधी आपण इथे परात घेतलेली आहे आणि आपण या आळूच्या वड्यांना जे पीठ लावून घेणार आहोत ते आधी इथे तयार करून घेत आहोत। तर आधी आपण घेणार आहोत डाळीचं पीठ। इथे आपण हे 2 पेले डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर आधी आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत। आपण इथे जवळजवळ 2 टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत धने जिरे पावडर, 1/2 चमचा धने पावडर आणि 1/2 चमचा जिरा पावडर आपण इथे घेतली आहे। आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत दालचिनी आणि लवंगची पावडर जी आपण 1/2 चमचा घेतली आहे। त्यानंतर गरम मसाला आपण इथे आपण 1 चमचा घेतलेला आहे आणि तीळ। तीळ हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही टाकू शकता। इथे आपण कोकम गुळाचं पाणी आता घालून घेणार आहोत। आपण इथे 7 ते 8 कोकम घेतले आहेत आणि 1 लिंबू एवढा गुळाचा खडा घेतला होता हे पाणी करण्यासाठी। आता आपण हे मिक्स करून घेत आहोत व्यवस्थित हाताने। ही अशी आपली मिठाची कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे। एकदम घट्ट पण नको, एकदम पातळ पण नको, अशी कन्सिस्टन्सी आपली व्हायला हवी। आणि मग आता आपण ह्याला वडी लावून घेणार आहोत। आता आपण इथे वडी लावून घेत आहोत। तर आपल्याला वडी लावताना नेहमी आधी मोठ्या पानापासून सुरुवात करायची आणि मोठं पण पालथं घालायचं आधी आणि त्याच्यावरती हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे, पीठ बनवलेलं आहे घट्ट सर, ते लावून घ्यायचं व्यवस्थित कडवणे। पण बॉर्डरला पण व्यवस्थित लागलं पाहिजे जेणेकरून जेव्हा आपण आळूवडी कापून तळू तेव्हा ती बॉर्डरला नुसतं पान पान लागायला नको, ते मिश्रणाने खरी चव असते आपल्या आळूवडीला। त्यामुळे त्यानंतर त्याच्यापेक्षा हाईटला जे छोटं पान असेल ते शोधून त्याच्यावरती लावायचं। ते पण पालथंच पाडायचं परत। हे बघा तुम्ही बघू शकता छोटे हाईटचं पान आहे ते। परत त्या पानाला पण लावून घ्यायचं। आपण इथे घट्ट अशासाठी करतो की ते व्यवस्थित पानाला चिपकतं मग मिश्रण। असे करून आपण आता ह्याच्यापेक्षा छोटं अजून पान घेणार आहोत त्याच्यावरती लावून। आता आपले असे 5 पानं घेतली होती आपण जवळ, तुम्ही 5 ते 6 घेऊ शकता की जेणेकरून त्या आळूवडीची जाडी जी आहे ती चांगली होईल। आणि असे फोल्ड करून घ्यायचे 1/2 पर्यंत दोन्ही पण आणि त्याला सुद्धा परत मिश्रण लावायचं जेणेकरून ते व्यवस्थित चिटकतील एकमेकांना। त्यानंतर खालून
एक एक घडी पाडत जायची, जसे आपण क्राफ्टमध्ये फॅन बनवताना जशी घडी पाडतो त्या टाईपमध्ये आपण इथे छोट्या छोट्या घड्या पाडून मसाला लावत लावत घडी पाडत जायची। घडी करताना जास्त मसाला नाही लागला तरी काही हरकत नाही आहे, फक्त चिटकेल एवढा मसाला असेल तरी बस आहे। अशी हे आपले वरून सगळीकडून याला लावून घ्यायचं पीठ, कोटिंग करायचं त्याला बऱ्यापैकी पिठाने। आता अशाच प्रकारे इथे असलेल्या सगळ्या पानांच्या आपण वड्या आधी लावून घेणार आहोत आणि मग आपण पुढच्या प्रक्रियेकडे वळणार आहोत। अशा प्रकारे आपण ह्या तिन्ही वड्या लावून घेतल्यात आणि ह्या वड्या शिजवण्यासाठी आपण इथे एक अरेंजमेंट करून घेतली आहे, ती म्हणजे आपण एक मोठं पातेलं घेऊन त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे, हे पाणी व्यवस्थित उकळू द्यायचं एकदम आणि त्याच्यावरती हे चाळण ठेवून याच्यावरती आपण वाफवून घेणार आहोत। मग त्यासाठी आधी आपण चाळणीला तेल लावून घेणार आहोत जेणेकरून की ह्या आपल्या आळूवड्या चिटकणार नाहीत, चाळणीला ग्रीजिंग करून घेणार आहोत तेलाने याला आणि मग एक एक आळूवडीचे याच्यामध्ये ठेवून घ्यायची। आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यावरती हे ठेवून घ्यायचं व्यवस्थित असं आणि मग आपण याच्यावरती एक ताट ठेवून घेणार आहोत जेणेकरून याला व्यवस्थित वाफ लागेल। 25 ते 30 मिनटं आपण आता याला असं ठेवून शिजवून घेणार आहोत, आपली वाफ अजिबात बाहेर नाही गेली पाहिजे म्हणून व्यवस्थित ताट असं घ्यायचं की जेणेकरून ते सगळ्या बाजू झाकल्या जातील। तर आता आपण ही जी वडी होती शिजवून झाल्यावरती एक अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवून घेतली होती, कारण आपण कोणती वस्तू जेव्हा थंड करतो आणि नंतर तिला तळतो तर ती जास्त कुरकुरीत होते, म्हणून आपण हिला एक अर्धा पाऊण तास, तुम्ही जास्तीत जास्त 1-2 तास पण ठेवू शकता हिला फ्रीजमध्ये स्टोअर करून, किंवा जर तुम्हाला त्याच दिवशी सगळ्या वड्या नसतील तळायच्या तर उकडल्यानंतर तुम्ही 3-4 दिवसांपर्यंत ह्याला स्टोअर करून कधीही तळून खाऊ शकता। तर हे असे याच्या वड्या बारीक बारीक पाडून घ्यायच्या व्यवस्थित, ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याची मस्त छान घट्ट पण झाली आहे आणि मस्त वडी पडते बघू शकता तुम्ही। तर हे बघा, हे अशा आपण वड्या कापून घेतल्यात मस्त, बघा किती छान मस्त शेप कलर त्याचा दिसतोय। आता आपण याला तळून घेणार आहोत, त्यासाठी आपण इथे एक छोटी कढई घेतली आहे तळायला आणि याचं तेल तापवून आणि अशी टाकल्यावरती मस्त त्याच्यावरती तेल उडवायचं आणि छान तळून घ्यायची। एकदा तेल कडक तापलं की तुम्ही लो गॅसवरती ठेवून तुम्ही याला तळून घेऊ शकता दोन्हीकडून खरपूस। फ्रीजमध्ये आपण त्याला 1 दिवस ठेवली होती म्हणून आणि त्याच्यानंतर तळतोय लगेच, तर म्हणून ती लगेच कुरकुरीत पण होणार आहे छान। हे बघा किती मस्त कलर आलाय त्याला, तुम्ही बघू शकता रेड ग्रीन येलो ऑरेंज असे शेड्स आलेत त्याला छानपैकी। आता आपण अशाच सगळ्या वड्या तळून घेणार। तर ही अशी आपली खुशखुशीत आणि कुरकुरीत आळूवडी तयार झाली आहे, एकदम मस्त दिसायला आणि चविष्ट, जे तुम्ही खूप वेळा सणासुदीला बनवू शकता आणि खाऊ शकता, पाहुणे रावणे आले तरी पण तुम्ही त्यांना करून मस्त खाऊ घालू शकता। आणि आत्ता पावसाळ्यात तर आपल्याला अशा गोष्टी खायचं खूप इच्छा होत असते, त्यामुळे सारखं भजी वडापाव खाण्यापेक्षा तुम्ही हे सुद्धा पौष्टिक एक पदार्थ बनवून खाऊ शकता।
तर कशी वाटली तुम्हाला आमची आळूवडीची रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर त्याला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि हो, घरगुती मेजवानी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या बाजूलाच एक बेल बटन आयकॉन आहे, तेही प्रेस करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.